स्वागत आहे तुमचं सुनंदाज मालवणी किचन मध्ये। चला तर मग आज आई काय बनवते ते पाहूया। आज आपण फ्लावर मटारची भाजी बनवूया। त्याच्यासाठी मी हा 1/2 किलो फ्लावर घेतलाय। मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून असा कापून घेतलाय। कोथिंबीर घेतली आहे, 2 टेबलस्पून ओलं खोबरं घेतलंय, 1 वाटी मटार घेतली आहे, 1 टोमॅटो घेतलाय, 1 कांदा घेतलाय, हे आला 1/2 इंच आला आणि 5-6 लसणीच्या पाकळ्या अशा किसून घेतल्या आहेत मी। चवीनुसार मीठ घेतलंय, कढीपत्ता घेतलाय, मोहरी घेतली आहे, हा माझा मालवणी मसाला घेतलाय। हा जर मिक्स मसाला आहे, हा घालायचा नसेल ना तर तुम्ही वेगवेगळं घालू शकता, हळद पावडर, गरम मसाला आणि मिरची पावडर। आणि हे फोडणीसाठी तेल घेतलंय। आता आपण बनवायला घेऊया। ही कढई गरम करून घेतली आहे, 3 टेबलस्पून तेल तापत ठेवलं आहे। राई घालते, कढीपत्ता घालते, आला लसूण घालते, आणि हा कांदा कापून घेतलाय तो घालते। आता कांदा थोडा परतवून घेते नरम होईपर्यंत। आता हा मसाला घेतलाय मालवणी तो घालते। मटार घालते, आता मटार चांगले परतवून घेतले। आता झाकण ठेवून, झाकणावर पाणी ठेवून थोडे वाफवून घेणार आहे मी मटार। 1 वाटी पाणी घालते झाकणावर, गॅस मीडियम ठेवला आहे मी। आता मटार मी 3-4 मिनिटं वाफवून घेतले आहे। आता फ्लावर घालूया त्यात। एक टोमॅटो कापून घेतलाय तो घालते। चवीनुसार मीठ घालते, आता झाकण ठेवून, झाकणावर पाणी ठेवून 4-5 मिनिटं ही भाजी मी शिजवून घेणार आहे। आता 4-5 मिनिटं झालेली आहे, पाणी न घालता आपण वाफेवर ठेवलेली, तरी पण त्याला थोडस पाणी सुटलं वाफेचं आणि वाफेवरच शिजली आहे ही। आता हे ओलं खोबरं घेतलंय ना ते घालते। ढवळून घेते थोडस,
आम्ही ओलं खोबरं खातो म्हणून मी घातलंय. मालवणी पद्धतीत साधारण ओला नारळ घालतातच, पण तुम्हाला जर घालायचा नसेल तर नाही घातला तरी चालेल, चांगली होती भाजी. आता झाकणावर पाणी न घालता 2-3 मिनिटं मी वाफेवर झाकून ठेवणार आहे, मध्यम गॅस करणार आहे. आता 3-4 मिनिटं झालेली आहे, भाजी चांगली शिजलेली आहे बघा. चांगली सुकी सुकी झालेली आहे, हे बघा मटार पण शिजले आहेत चांगले. आता कोथिंबीर घालूया. अलगद हाताने ढवळायची, मग फ्लावर जरा चांगला असा राहतो, मोडत नाही. ही फ्लावर मटारची भाजी तयार झाली. आता गॅस बंद करते. ही फ्लावर मटारची भाजी तयार आहे. असे माझ्या पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.